हाय फ्रेंड्स, बेस्ट टिप्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, वटसावित्री पौर्णिमेला महिला आपल्या पतीसाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत धरतात. तर मग हे व्रत धरल्यानंतर ते वटवृक्षाची पूजा करतात, त्याला परिक्रमा घालतात. मग ही नेमकी पूजाविधी कशाप्रकारे करायची, त्याची त्या पूजाविधीची संपूर्ण माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि ह्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारची माहिती आपल्याला पुढे मिळत राहील. चला मग व्हिडिओला सुरू करूया. मग ती वटवृक्षीची पूजा करताना त्या पूजाविधी कशा प्रकारची आहे ते आता पाहू. तर वटवृक्षाची पूजाविधीला जाताना आपण आपल्यासोबत काय काय घेऊन जायचं आहे, त्याच्यामध्ये आपण जाताना एक तांब्या पाणी भरून बरोबर घेऊन जायचं आहे, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, एक बांबूचा पंखा, धूप, अगरबत्ती, धागा, या सर्व गोष्टी आपण बरोबर घेऊन जायचं आहे. गेल्यानंतर त्या ठिकाणी अगोदर वटवृक्षाला पाणी घालायचं आहे आणि त्याच्या हळदी कुंकू त्याची पूजा करायची आहे, फूल वाहायचे आहे आणि धूप तसेच दिवा लावून त्याची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या वटवृक्षाला धागा घेऊन 12 परिक्रमा घालायच्या आहेत. काही ठिकाणी 108 देखील परिक्रमा घालतात, परंतु 12 ह्या सर्रास घातल्या जातात. त्याच्यानंतर प्रत्येक परिक्रमेला एक आपल्याला फळ व्हायचं आहे. पूजा आणि परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर महिलांनी सत्यवान सावित्रीची कथा ऐकायची आहे, वाचायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा एका 12 धाग्याचा एक तो माळ तयार करून ती वृक्षाला व्हायची आहे आणि नंतर मग ती आपल्या गळ्यात घालायची आहे. आणि मग शेवटी पुन्हा जाताना एखादा गरजू व्यक्ती असेल, अंध अपंग व्यक्ती असेल, तर त्याला तुमच्या मनाने काही मदत करता आली, दान करता आलं तर ते करावं. तर अशा प्रकारची आणि नंतर शेवटी प्रसाद म्हणून गुळ आणि शेंगदाणे हे आपण प्रसाद म्हणून किंवा फळ हे गरिबामध्ये वाटायचं आहे. तेव्हा आपली जी वटसावित्रीची पूजा आहे, व्रत आहे, ते संपूर्ण होणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, वटसावित्री पौर्णिमेची पूजाविधी याचा आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.